My heart rages around like an ocean in my head, because there are so many things that I left unsaid. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही पार्टी वगैरे करणार आहोत, एकदम गावरान पार्टी. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे ते मित्र वगैरे आहे तिकडं. आता आम्ही घरून निघतो, मग तुम्हाला दाखवतो अजून कोणती वाली पार्टी होते. चला मग आता निघतो आम्ही थोड्या वेळात. तर मित्रांनो पहा, आता आम्ही जाऊन राहिलो. हा इकडे पहा, निशान सामान वगैरे धरलं तिकडे. हेमा पाणी वगैरे पूर्ण धरलाय सामान घरून, पाहू शकता. पाहू शकता ह्या दोघ जणांना एक डब्बा धरला. पाहू शकता ह्या पाण्यातून जाऊन राहिलो ना आता आम्ही. ओ भाई, भारी लागलेला आहे. तो भारी लागला. हा चला जाऊन आता धर पकड. हा धर तू व्हिडिओ बनव. हा मी बनवतो व्हिडिओ. चला चला जल्दी चला. भारी लागले हो. कॅमेरा काय पहिला मी करतो. चला चला मित्रांनो चला. कुठे दोन झाडा किती. अरे हा चल हेमा, त्यावेळी आपण कुठे गेला. जो दिसते ना येणार का तुझ्या. दोन झाडा किती. चल अंदर नाही घुसू. हा तो लंबावले का. हा हा टेमरून टाका काही तरी येणार. हा तर मित्रांनो फायनली आता आम्ही आपल्या स्पॉटवर पोहोचलो. पाहू शकता इकडं एक नंबर वातावरण आहे, मस्त ठिकाण आहे इकडं. खुल्या वातावरणामध्ये पाहू शकता. आता इकडं काड्या वगैरे जमा करून झाल्या. पाहू शकता इकडं आता इकडं चुली वगैरे बनवतो बढियापैकी. ते गोटे वगैरे आणून गेले आहेत अमित वगैरे. पाहू शकता हे इकडं सागर ना अमित काड्या आणि गोटे वगैरे आणून राहिले आहेत. तर पाहू शकता तुम्ही इकडं निलेश मोडत आहे काड्या वगैरे. आता आम्ही चूल वगैरे बनवतो बढियापैकी, मग तुम्हाला दाखवतो अजून कोणती वाली पार्टी आहे. तर मित्रांनो पाहू शकता हे आहे पपई आणि इथे आम्ही वडे बनवणार आहोत. वड पाहू शकता काटत इकडे हेमा पपई नाही काय डिम. आणि पाहू शकता इकडे आहेत अंडे डिम. म्हणजे एका पद्धतीने आपली पिकनिक आहे, वन भोजन पार्टी. नमक 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 कुठे. पाहू शकता आपलं सामान नमक. हा नमक घे. मग थोडं टाक जास्त नको. पहिले निशाल मग बनव ना त्याचा. होईल होईल. हा पाणी टाक गेला. किती गेला. दोन गेला. टाक ना पाणी. डुबली नाही. पाहू शकता हे आणलं कुठे. आता इथे चूल वगैरे बनवतो आम्ही. बरोबर म्हणा. पाहू शकता इकडं आपलं काम चालू झालं. किसणी वगैरे. हा आपला मेन आचारी. पाहू शकता याची काय चुलत जमून राहिली. आता तसा कुठे चांगला शेत आणि हुटकेले. इकडे कलवट नको नाही. कलवट कर सगळ्या. हा जास्त उच्चा नको म्हणून थोडस फक्त गंजाला चांगला राहतो. हा कोण नाही जरा सांची आणायला पाहिजे. जमला
पूर्ण मग ओके ओके तीन पेटल कर रही तो पेटल पेटल पाए मैं अंडे बॉइल पाहू शकता तिघ तिघ जण कांदे काटून राहिल्यात पेटला का नाही तो पेटला तर पेटल दिसतो पेटला झाला लाकड राहिली ना फायनली आता ती आपली पपई आहे ते पिसून झालेली आहे त्याच्याने पाहू शकता आता मिरच्या वगैरे टाकत आहे इकडे हेमा दे ना पीठ पीठ वगैरे ना मिरच्या का हो ते लास्ट तिकडे अंडे वगैरे मांडलेत बरोबर आहे इकडे आता मटेरियल तयार होऊन राहिला आता पीठ वगैरे टाकून हा पीठ तिकट आहे तेवढा जास्त तिकट नाही झालं पाहिजे रे भावा पूर्ण चुरा येते बोल ना फुल स्वादानुसार बरोबर झाला नूडल्स वाटत नूडल्स मी तर काटायचे दोन वर्ष रुपये एका ठिकाणी थोडं एक्सपिरियन्स माणूस आहे इकडे हेमा बनवून राहिला आपला मटेरियल मटेरियल चष्मा साईजचा बरोबर आहे तुझ्या तर मित्रांनो फायनली आता पहा इकडे हा वड्याचा आपला मटेरियल वगैरे ओके झाला इकडे कढई वगैरे मांडून झाली पाहू शकता आता तेल वगैरे टाकतो मग इकडे बनवतो वडे पपईचे वडे वगैरे मस्त पैकी पाहू शकता तर चला अजून तुम्हाला दाखवतो मजा येणार आहे एकदम खतरनाक मध्ये आपली सिंपल पार्टी आहे एकदम काही चिकन वगैरे नाही अंडे वगैरे आहेत म्हणा तू होई आता
तर मित्रांनो इकडे बघा, इकडे सागर हे अंडे वगैरे निसत आहे. शिजलं नाही हे? शिजलं नाही, शिजलं शिजतील पोटात हो का नाही? पाणी वगैरे दे हेमाकड. झालं का रे काटून? दोन ग्लास पकडायला पाहिजे होता. लिंबू वगैरे आहेत. मिरच्या कंप्लीट झाल्या. कांदे वगैरे एवढं निघून झालंय का तू? तर बघा मित्रांनो इकडे वळ वगैरे बनवणं चालू झालं आपलं. काढ मी इस्त लावरे बाबा. मी निलेस अजून लावणं बारीक वाला काढला. अंडे मग तळून ना. झाले का पूर्ण शिलून? निशा एक टेस्ट करून पाय. मी करतो. तुला समजेल टेस्ट. जय बाबा की म्हणलाय. हा टेस्ट करून पाहिला इकडं. कशी असू आधी? वा ढुंगा झाला रे भाऊ. कशी आहे टेस्ट? जबरदस्त. आवडली? लिंबू वेगळं आपल्यासाठी. टेस्ट करून पाहून राहिला स्वाद वगैरे कशी झाली तर दे मग आता. तेल मन लागते बनवता बनवता खात. ठीक आहे तू नको आम्ही खात नाही. खतरनाक टेस्ट आहे बाकी. वा मस्त लागली. आता सही लागला इस तो खतरनाक. एकदम लहान लहान वडा बनून राहिला जबरदस्त. पेटून नाही राहिला चांगल्या ना. काळ्याच बोलल्या नरम नरम असायच्या काळ्या. एकदम ते निघरं निघरा ते काळ तेव्हा लवकर होतील. कुठे बी व्यायाम कर. व्यायाम कर कर तू कर. आता थोडासा चांगला लागला दिसतो. हा गोटा मेन ठेवून हा गोटा काढ. नाही बडी बोधुंगा लागला. भयानक दिसतो लागला आता. कुठून मजा आया रे. हेमाचे एवढं मोठं बनवून झालं पण ते आता निघावलं आहेत. वेटिंग वर आहे तिकडं. मित्रांनो आता नवीन मटेरियल चालू होत आहे. भजेचा भजे बनणार आहेत. आता हे नवीन मटेरियल तयार करत आहेत. हिमा सांगत आहे तिकट मीठ वगैरे कसा टाकायचा. तर मित्रांनो आता हे आम्ही वळ वगैरे बनवून झालं तर लगेच मग लगेच मग आता आलू चिप वगैरे आलू भजे बनवणार आहोत. आलू चिप नाही आलू भजे बनवणार आहोत. आता वळे वगैरे होऊन राहिले. आता तर मित्रांनो आता फायनली ओळ वगैरे बनवून झालं. आता आम्ही हे काढून राहिलो मंचुरियन टाइप बघू शकता. मी पक्का सांगताय थंड झालं का? हे एवढं सरत नाही पुरती नव्हते असते नाही ना. मिरची भजी ऐकूद टेस्ट चक्कर आलू भजे काय म्हणतो तेवढा भारी चालते ते काढा. नमस्कार.
तर मित्रांनो फायनली आपला कंप्लीट झाला आहे सगळा बनवून मटेरियल. पाहू शकता वडे आहेत, अंडे, ते मंचुरियन आहेत, अजून आलू चिप, आलू भजी पाहू शकता. आता तुम्हाला दाखवतो अजून बघा. पाहू शकता हे आलू आलू भजी, हे मंचुरियन आपले बनवला, यात वडे, एरम पपईचे वडे, एरम पपईचे मंचुरियन, हे आलू भजी आणि हे कोंबडीचे अंडे आणि अंडे कोंबडीचे. हो इकडे हा जगदीश पण आला आता. चला आता फायनली आम्ही खातो आणि निघतो मग घराकडे. चला बसा रे भाऊ, चला बसा बसा बसा. अरे भाऊ चला मंचुरियन पार्टी स्टार्ट, साधी पार्टी एकदम. मजा आली, बाकी मस्त टेस्ट आहे वडे वगैरे. चला खाऊन घेतो मी आता. तर मित्रांनो फायनली आता सगळा खाऊन झालाय आमचा, खाऊ खाऊ पूर्ण मटून गेले पोट्टे. आता हा वाचला तुम्हाला दाखवतो. पावसात काही वाचले आहेत, हे घरच्या घरी धरतो म्हणला. हे आहे चिल्ली झाली आता फायनली, यांना पण धरलं निशाणा. तेल वाचला, थोडासा तेल वाचला. आता गंजा निघून निघून जायला, याला घरी जाऊन काढावा लागला आता हा गंजाचा. कढईचं ते सगळा घासून झालाय आता आपला. आता आम्ही फायनली निघतो घरी. पावसात आता सगळा कम्प्लीट झाला, ओके मध्ये मजा आली मस्त खूप. तर आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग व्लॉग मध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.